मंडळी मराठीमधील सुप्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे हा त्याच्या वेगवेगळ्या भूमिकांसाठी ओळखला जातो, जसे की बालगंधर्व, लोकमान्य टिळक, काशीनाथ घाणेकर, छत्रपती शिवाजी महाराज अशा विविध भूमिका सुबोधने साकारल्या असून प्रेक्षकांनी सुद्धा त्या पसंत केल्या आहेत। सुबोध भावे हा नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असतो। सुबोधच्या एका पोस्टने सध्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे। तर त्यात आगामी काळात तो कोणत्या भूमिकेत दिसणार आहे याविषयी त्यांनी माहिती दिली आहे। तर सुबोध भावे हा जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांची भूमिका साकारताना दिसत असून त्याचा एक फोटोसुद्धा त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे। चाहत्यांनी त्याला आगामी प्रोजेक्टसाठी खूप साऱ्या शुभेच्छासुद्धा दिल्या आहेत। तर सुबोधने फेसबुक आणि इन्स्टाच्या अकाउंटवरनं एक पोस्ट शेअर करत म्हटलं आहे, आज संत तुकाराम या आगामी हिंदी चित्रपटातील तुकाराम महाराज यांच्या वेशातील माझं पहिलं छायाचित्र तुमच्यासमोर सादर करत आहोत। ही अद्वितीय व्यक्तिरेखा साकारण्याची संधी मला दिल्याबद्दल माझ्या दिग्दर्शकांचे मी आभारी आहे। सध्या माझे निर्माते आणि संपूर्ण संघाचे मनपूर्वक आभार। आता कोठे धावे मन तुझे चरण देखिले, असे म्हणत सुबोधने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतलं आहे। तर सुबोधच्या या पोस्टवर सुद्धा चाहत्यांनी अभिनंदनाचा पाऊस पाडला आहे। तर सुबोध भावेची ही नवीन व्यक्तिरेखा पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा। मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी द फिल्मी गप्पा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।